नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे संडे आणि आता आम्ही चाललोय खारघरला। तर चला निघूया फटाफट, आज संडे, माधुरी पण रेडी झाली आहे। चला तर नवीन ब्लॉगची सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी, तुम्हाला सांगितलं तुम्ही खारघरला कशासाठी आलेलो। खारघरला ऍक्च्युअली आलेलो आम्ही माधुरीला आणि मला पर्सनली, आम्हाला दोघांना बोलवलेलं स्वप्न गणा ब्युटी सॅलर अँड अकॅडमी वाल्यांनी, कारण त्यांचे जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला स्पेशली बोलवलं। आणि आम्हाला पण जेव्हा कोणी असं बोलवतो तेव्हा खरंच चांगलं वाटतं। आपण त्यांच्याशी, हे बघा, हे इथे होते, त्यांच्याशी पण गप्पा मारूया भरपूर साऱ्या। टायमिंग बोलवलेलं आपल्याला, तर खरं चांगलं वाटतंय आम्हाला पर्सनली त्यांनी, मला आणि माधुरीला, कारण त्यांचे जे एम्प्लॉईज पण आहेत तर त्यांना भरपूर भेटायची इच्छा पण होती। सो बोलत चला आपण एक वेळात वेळ काढून, तर संडे आहे त्यामुळे टाइम भेटला आणि आम्ही इकडे आलो। तुम्ही इथे आलात। माझं नाव पूजा प्रशांत बगाड। अच्छा, आणि तुम्ही सांगाल का कुठे, म्हणजे स्वप्ना गांधी? खारघर, खारघर नवी मुंबईला नियर डीमार्ट सेक्टर 15। तर त्यांचं शॉप आहे डीमार्टच्या जवळच आहे, खारघरला नक्की व्हिजिट करा। तुम्ही इथे आलात हे आमच्यासाठी एकदम सरप्राईज आहे। स्वागतासाठी भरपूर मेहनत केलेली आहे, हे त्यांचे मिस्टर आहेत। आणि या स्टाफ आहेत रेखा, नम्रता, सोनाली। सो थँक्यू सो मच त्यांना, त्यांनी आमच्यासाठी केक अरेंज केलाय आणि बुके पण आले। सरांची बहीण आहे। अच्छा, ओके। पूर्ण शाही ट्रीटमेंट आहे भाई, शाही ट्रीटमेंट माधुरी बघा। नमस्कार मंडळी, हे बघा मी माझे केस बघा, मी कटच केले नव्हते बरेच मंथ्स झाले आणि फार फ्रिझी झाले आहेत। तर मी आज आली आहे स्वप्नगंधा ब्युटी सलॉन आणि अकॅडमी इथे, जे आणि इतकी छान यांची सर्व्हिसेस आहे। तर आपण त्यांच्या ओनरकडनं जाणून घेऊया की याच्यासाठी, हे फ्रिझी हेअर्स घालवण्यासाठी आणि याचं व्हॉल्यूम येण्यासाठी काय बेस्ट ट्रीटमेंट आहे। तर मॅडम नमस्कार। एक फ्रिझीनेस घालवण्यासाठी आहे ना, आपल्याला एक नॅनोप्लास्टी एक ट्रीटमेंट आहे, जी आपण फ्लोरा ऍक्टिव्हा कंपनीची वेगन ट्रीटमेंट आपण याला देऊ शकतो। वेगन आहे, वेगन आहे, सगळ्यात म्हणजे मेन वेगन आहे ते ट्रीटमेंट। आणि हा एक फ्रिझीनेस आहे, एक प्रोटीन ट्रीटमेंट आहे। असं म्हणजे हे नक्की काय काय बदल होतील याच्यामध्ये? हेअर आहे हा स्ट्रेटन होईल, वेव्ह स्ट्रेट होईल पूर्ण, आणि एक फिझीनेस आहे तो निघून जाईल। म्हणजे केराटिनची ट्रीटमेंट ही नाही आहे, केराटिन वर्सेस ट्रीटमेंट आहे, हा केराटिन पार्ट नाही आहे, प्रोटीन ट्रीटमेंट आहे आणि वेगन प्रोटीन ट्रीटमेंट आहे।
आणि हेअरला प्रोटीन ट्रीटमेंट लागते, केराटिन ट्रीटमेंट कडे जाऊ नका. यांच्याकडे अजून एक ट्रीटमेंट आहे, ब्लूटॉक्स आणि नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट आहे, प्रोटीन ट्रीटमेंट आहे. येस मॅडम, तुमचे प्रोडक्ट्स पण दाखवा. आपण इथूनच प्रोव्हाइड करतो, कारण आपण कसं डायरेक्ट हा मार्केट मधून प्रोडक्ट नाहीये, हा डायरेक्ट आपल्या कंपनी थ्रू प्रोडक्ट होतो इथे. आणि मार्केटचा आपण गॅरंटी देत नाही, कारण ते कॉपीज असू शकतात. बरोबर, त्याच्यामुळे आपण ती डेअरिंग नाही करत इथे. क्लायंटला आपण एक सेफ साइडर म्हणून आपल्याकडचेच प्रोडक्ट आपण. हा मेन आहे प्रोटीन, जो ट्रीटमेंट पार्ट आहे तो हा आहे. ओके, प्रोटीन ट्रीटमेंट. आणि हे दोन रिटेल प्रोडक्ट्स आहेत हे. अच्छा, जे होम केअरिंग साठी आपण क्लायंटला प्रोव्हाइड करतो तिथे. हा त्यांचा ऑइल आहे, जो आफ्टर केअर म्हणून आपण युज करू शकतो, ऍज अ सिरम म्हणून पण युज करू शकतो स्कल साठी वगैरे. आणि हा एक फ्रिझीनेस रिमूव्ह करण्यासाठी एक प्रोडक्ट आहे, पण हा पर्सनल केअर साठी नाहीये, तर हा आम्ही आमच्या सलून प्रोसेस साठीच देतो. होम केअर प्रोडक्ट म्हणू शकतो आपण त्यांना, जो तुम्हाला बाहेर मेडिकल स्टोअर मध्ये नाही मिळणार, यांच्याकडेच मिळणार. तर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, जेव्हा मला हे इफेक्ट येईल त्याच्यानंतरच, की कशी आहे त्यांची ट्रीटमेंट. कारण मी आतापर्यंत जी ट्रीटमेंट घेतली आहे, वॅक्सिंग आणि पेडिक्युअर मेनिक्युअर अप्रतिम आहे. स्टाफ फार छान आहे आणि एकदम मस्त संवादमत असतात एकमेकांशी, त्याच्यामुळे फार रिलॅक्सिंग आहे. आणि इक्विपमेंट्स पण छान त्यांनी वापरले आहेत. तर आता मी ही नॅनोप्लास्टियाची ट्रीटमेंट घेते आहे, तर ह्याचा इफेक्ट तुम्हाला मी नंतर दाखवेल. पण ट्रीटमेंट मध्ये काय कव्हर आहे ते मॅडमने तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे आपण आता फ्रिझीनेस कव्हर करतोय, एक शाईन लास्ट करतोय, आणि एक स्ट्रेटन लुक करतोय. 99% आपण स्ट्रेटन लुक देतो याला. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना व्हॉल्यूम पाहिजे असतो, कारण आणि व्हॉल्यूम पण क्रिएट होईल याच्यामध्ये. व्हॉल्यूम पण क्रिएट असे कुठेही असं फ्लॅटन लुक येत नाही, तर एक प्रॉपर व्हॉल्यूम लुक येतो त्याला. चपट चपट वाटत नाही आपल्याला, छान व्हॉल्यूम फ्रिझीनेस निघून जातो. म्हणजे केअरिंगचंही काही तुम्हाला झंझट नाही, नॉर्मल केअरिंग आहे. थँक्यू सो मच मॅडम. तर आपण भेटूया आपल्या नंतरच्या लुकसाठी. A few hours later. फायनली सकाळपासून आम्ही इथे होतो, माधुरी होती, आणि आता संध्याकाळचे 9 वाजलेत. आम्ही किती वाजता आलो जवळपास, म्हणजे 1 वाजता आलो ना, 1 ला आलो, आणि आता 8:45 झालेत. हा 8:45 झाले. पॅकअप करतोय, आम्ही शूट पण केले इकडे, आणि माधुरीच्या मोबाईल मध्ये शूट पण केले. मजा आली शूटला इकडे. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही चेंजेस बघू शकता, पूर्ण माधुरी जी जाताना होती ती येतात नाही राहिली. चल बस तुला घ्या क्या लावताय ते इथलं, पूर्ण चेंज करून सगळ्यांनी मेहनत केली, यांनी केली, ताईंनी पण केली. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि हा डान्सर आहे सगळ्यात, आणि सो आम्हाला भेटायला. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्व आपले सबस्क्रायबर्स आहेत, नजर होतील. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्ही फॉलो करतो. थँक्यू थँक्यू सो मच. सर आम्ही निघतोय आता, आम्ही निघतोय. सगळेजण आम्हाला मित्र परिवार भेटायला आले. थँक्यू सो मच सगळ्यांना, असंच प्रेम असू द्या. चला द नेक्स्ट डे. सो मंडळी बघू शकता, हा आहे आफ्टरचा लुक. हेअर ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे सोनालीने फार उत्तम रित्या. नॅनोप्लास्टिया प्रोटीन ट्रीटमेंट मी केली आहे. ब्लूटॉक्स पण आहे यांच्याकडे, पण नॅनोप्लास्टिया सर्वात चांगली आहे. सो हा स्टाफ आहे स्वप्नगंधाचा, फॉर हेअर अँड ऑल ट्रीटमेंट, फॉर नेल आर्ट्स आणि फॉर स्किन केअर. रेखा, नम्रता आणि सोनाली फार उत्तम आहे. त्यांची जे काही टेक्निक्स आणि ट्रीटमेंट आहेत, क्यू सोनाली, रेखा आणि नम्रता, खूप मजा आली. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा खारघरला, स्वप्नगंधा ब्युटी सलून अँड अकॅडमी.